तुमच्या इथून चेंडू अगदी खाली राहतोय, कुठल्याही प्रकारचा इशारा येत नाही, निर्धाव चेंडूची समाप्ती 8-16 समीकरण, 8 चेंडू 16 धावा हे समीकरण मात्र पाहायला मिळतोय. रंगतदार अवस्थेत बलेच ओला ग्रामस्थ ओला समर्थक या ठिकाणी या सामन्याचा आनंद घरबसल्या घेत असतील, कोहली संघाचे समर्थक देखील घरबसल्या आनंद घेत असतील. हा चेंडू खराब केली, पहा इथे विशाल भोईरनं जे चांगलं काम केलं होतं ते प्रफुल्ल नाईकनं म्हणे बिघडलं. दोन चेंडू निर्धाव केल्यानंतर पुन्हा एकदा शिरकाव करतो अजनबी स्पोर्ट्स ओवले संघ. येणारे 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. प्रफुल्ल नाईक बॅक टू पॅव्हिलियन. खराब फलंदाजी प्रफुल्ल केदारी, प्रफुल्ल माफी असावी प्रफुल्ल नाईक. प्रफुल्ल नाईकनं 7 चेंडूचा समाचार घेतला, फक्त 2 धावा. खराब फलंदाजी मी म्हणेन संघासाठी केलेलं प्रदर्शन, परंतु कौतुक करावं लागेल. विशाल गायकवाडचं कमबॅक केलं, विशालनं षटकार आल्यानंतर 3 चेंडू अप्रतिम फेकले आणि अजनबी स्पोर्ट्स संघाला सावरलं. या ठिकाणी जो खराब चेंडू फुलटॉस फेकला होता, परंतु नॉनस्ट्राईकला असणारा नक्कीच विशाल भोईर वाट पाहतोय की आपल्या वाट्याला कधी चेंडू येणार. येणारे चेंडू 7-16, हा चेंडू फार महत्वाचा असेल. नवीन आलेला फलंदाज संगम भोईर, हा चेंडू संगमने खेळला. एक धाव तर पूर्ण केली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जाईल, परंतु इथे स्ट्राईक रोटेशन करण्याचं काम केलं, कारण स्ट्राईक मिळते ती म्हणजेच विशाल भोईरला. एक धाव आली आहे. येणारे 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. नक्कीच मुकाबला अतिशय सामना रंगतदार अवस्थेत येतोय. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. फलंदाज बाद झाला, खरं तर आत्महत्या करावी लागले, कारण स्ट्राईक घेण्याची क्रिकेटची आत्महत्या पाहायला मिळाली संगमच्या माध्यमातून. आणि स्ट्राईक दिली विशाल भोईरला, ज्या विशालनं 2 षटकार मारले आहेत, एक चांगली फलंदाजी आतापर्यंत केली, तो विशाल येतोय स्ट्राईकला आणि 6 चेंडू शिल्लक असतील. 6 चेंडू 15 धावा हे समीकरण गुणतालिकेवर पाहायला मिळतोय. शेवटचा षटक घेऊन येतोय सतीश म्हात्रे. 6 चेंडू आणि 15 धावांची समोर हार्डिटर फलंदाज विशाल भोईर. 39 धावांचं छोटस आव्हान होतं 4 षटकामध्ये. आणि पाहूया 5-6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 15 धावांची गरज. चांगला फटका, पहा नोमॅन्स लँड एरियामध्ये चेंडू पॉईंटच्या दिशेने वेगानं, तर 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावत आहेत. जोपर्यंत चेंडू उचलेल फेकणार अजित, तोपर्यंत 2 धावा. 5-13 समीकरण, 5 चेंडू 13 शेवटच्या क्षणापर्यंत सामना रंगतोय. एखादा डिक्लेअर फटका पुन्हा एकदा सामना जवळपास आणेन, किंवा एखादा निर्धाव चेंडू या सामन्यामध्ये पुन्हा एकदा अजनबी संघाच्या बाजूने झुकेल असा हा सामना. येणारे 5 चेंडू आणि 13 धावा. 5 चेंडू 13 कौतुक करावं लागेल. विशाल भोईरचे एकमेव चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. लोवर फुलटॉस, पुन्हा एकदा चेंडू सिलिमिट ऑनच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय सीमारेषे जवळून, परंतु तोपर्यंत 2 धावा ह्या पूर्ण होतात. आणि 2-2 धावा सुद्धा महत्वाच्या असतील मी म्हणेन कोहली संघासाठी. 4-11 समीकरण, 4 चेंडू 11 धावा. नितीन स्मृती कोहली विरुद्ध अजनबी स्पोर्ट्स ओवले सुपर 8 चा सामना अतिशय महत्वाचा सामना आहे, कारण इथे जिंकणारा सुपर 8 मध्ये प्रवेश करेल आणि तो सुपर 8 मध्ये या ठिकाणी प्रवेश आज 3 दिवस आपण पाहतोय. 4 चेंडू 11 धावांची गरज. चेंडू आणि धावांचं अंतर फार लांबलं गेलंय, चौकार षटकारांची गरज असेल.
खरतर प्रफुल ने ज्या पद्धतीने सात चेंडू खेळला, प्रफुल दोन धावा, इथून मात्र कोहली संघाला डोकेदुखी ठरली आणि सामना कठीण निर्माण झालाय। परंतु अजूनही काही बिघडलं नाही, दोन्ही संघ समांतर अवस्थेत, 4-11 समीकरण। चेंडू अष्टमला स्लो स्पिन चेंडू होता, गुडघा जमिनीला लगत टेकून खेळण्याचा देखील प्रयत्न केला होता फलंदाज विशाल भोईरनं। ज्या विशाल भोईरनं दोन षटकार मारले आतापर्यंत, तो विशाल भोईर अजूनही त्याच्याकडे धमक असेल। फुल टॉस, फुल, परंतु बराच उंचीचा हा फटका, इथे मात्र झेल टिपला जातोय, चेंडू बॅटच्या पड्यात आला नाही, झेलबाज। समीर भोईर, विशाल भोईर फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज जातोय मैदानात। पाहिलं तर विशालचं कौतुक आणि कौतुक करावं लागेल। पा, विशालनं आपल्या संघाला पूर्णपणे आपल्याकडे खेचण्याचा विजयाला प्रयत्नही केला होता। 10 चेंडूंचा फेस केला आणि 21 धावांची दमदार केली गेली, तो विशाल भोईर बाद होतोय। चांगली फलंदाजी केली विशालनं, 10 चेंडू 21 धावा। आता मात्र चेंडू शिल्लक असतील 3। चेंडू पुन्हा एकदा उंचावर जातो, लांब, आणि काय घडलं पहा त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक अगोदर पुढे आला, चेंडू गेला सीमारेषा पलीकडे, इशारा येतोय 4 धावांचा। चौकाऱ्यानं पुन्हा एकदा सामन्यामध्ये रोमहर्षकता वाढली आहे, फलंदाजाचं कौतुक करेल। आल्यानंतर ज्या फलंदाजाने चौकार मारलाय युवराज पाटील, 7 धावांची गरज, कंपल्सरी चेसिंग, 2 चेंडू शिल्लक, बघरे बघ, 1 चेंडू असेल शेवटचा, 1 चेंडू आणि 7 धावा। हा चेंडू मात्र पुन्हा एकदा, परंतु सामना पूर्णपणे या ठिकाणी जिंकतोय अजनबी स्पोर्ट्स ओवले संघ, मिळाले जाते या ठिकाणी 7 धावांनी पराभव पत्करावा लागतोय। हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक आभार कोहली संघ, आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतला। इथे मात्र अजनबी स्पोर्ट्स ओवले संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करतोय, तर नक्कीच ओवले संघाने नोंद घ्यायची आहे की सुपर 4 साठी सामना खेळला जाणार आहे मैदानावर, याची नोंद घ्यायची आहे। आयोजकांच्या वतीनं आपल्याला सूचित करण्यात येत आहे, आज एक संघ सुपर 4 मध्ये दाखल करायचा आहे, वेळेच्या अभावी अर्थातच आपण पाहिलं, तर आयोजकांनी आपल्याला सूचना केलेली आहे। तर यानंतरचा सामना असेल, आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या। कोंबड भुजे विरुद्ध वहाल, तर ए बी सी आणि डी पूल प्रमाणे सामने खेळवले जातील, याकडे आपण पूर्णपणे लक्ष द्या, कारण सामने हे पूल प्रमाणेच खेळवले जातील, लॉर्ड्स प्रमाणेच खेळवले जातील, ए बी सी डी पूल प्रमाणे खेळले जातील अशी आयोजकांच्या कडनं सूचना आले। तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्यानं 11 चेंडूमध्ये 22 धावांची जबरदस्त खेळी केली, तर सलामीचा फलंदाज प्रमोद घरट ठरतो या सामन्याचा सामनावीर। चौकारांची हॅट्रिक मारणारा प्रमोद घरट ठरला या सामन्याचा सामनावीर, आणि ओले संघानं सुपर 4 चा सामना खेळला जाणार याची नोंद घ्यावी।
आठ खेळाडू कंपल्सरी कमीत कमी असणे संघामध्ये गरजेचं असेल. या स्पर्धेमध्ये खेळण्याकरता मी विनंती करेन मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस. समीर दे तर विजय यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच प्रमोद घरत या खेळाडूला 22 धावांची जबरदस्त खेळी केली आणि या सामन्याचा सामनावीर हिरो ठरलाय तो अजनबी स्पोर्ट्स ओले संघाचा प्रमोद घरत. व्हेरी गुड बॅटिंग प्रमोद, हार्दिक अभिनंदन, हार्दिक शुभेच्छा पुढील सामन्यासाठी देऊया सुपर 8 सामन्यासाठी. आणि सामना सुरू होईल कोंबड भुजे विरुद्ध वहाल. प्रवीण टिंबे अच्छा दिवसात आपण पाहिलं दोन फ्रेश सामने झाले, दोन दुय्यम लढत त्या देखील झाली आणि त्यामध्ये अजनबी स्पोर्ट्स ओले संघाने सुपर 8 मध्ये पदार्पण केलंय. आणि यानंतर आपण सेकंड हाफ मध्ये संघ पाहणार आहोत कोंबड भुजे विरुद्ध वहाल, त्यानंतर अजनबी ओले दुसरा संघ सुद्धा या मैदानावर खेळेल. म्हणजे एकूण प्रमोद आपण विचार केला तर प्रवीण तीन ओला संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. तर नक्कीच आपण ऐकूया पुन्हा एकदा राष्ट्रीय भाषेतून या सामन्याचे धावतं वर्णन आमचे साथी समालोचक प्रवीण टिंबे यांच्या आवाजातून. थैंक यू रिवॉल्व मात्रे. तो आज का दिन का तीसरा मुकाबला है. पहले लॉट्स आपने देखा है, फर्स्ट इनिंग का तीसरा मुकाबला कोंबड भुजे विपक्ष वहाल. टॉस की बात करेंगे. टॉस जीता इस मैच का विग्नर था कोंबड भुजे ने और टॉस जीतने के बाद टीम का फैसला था फील्डिंग का और बैटिंग को इन्वाइट किया वहाल टीम को. अंपायर का ग्रीन सिग्नल. ये मैच होगा 5 ओवर का. दोनों टीम को ढेर सारी शुभकामनाएं इस मैच के लिए. तो यहाँ पर हमारे बेहतरीन कमेंटेटर्स हिंदी की बुलंद आवाज नरेंद्र भगत सर यहाँ पर आ चुके हैं. आए स्वागत है आपका जिनका था इंतजार. थैंक यू वेरी मच. आइए मंच पर स्वागत है. फर्स्ट बॉल डिफेंस मोड. पहली गेंद को समझना चाहा था इस बल्लेबाज ने, प्लेस किया. डिफेंस मोड में मिलेंगे 1 रन. गेंदबाज की बात करेंगे, गेंदबाज सुभाष सालुंके, सुदेश सालुंके गेंदबाज है. कबड्डी बॉक्स में बदलाव किया जाएगा. मैं इनवाइट करूंगा यहाँ पर जिनका था हमें थोड़ा इंतजार नरेंद्र भगत सर इनकी तरफ. हॅलो, धन्यवाद प्रवीण जी टेम्बे. एक शानदार टूर्नामेंट इस मैदान के ऊपर हम देख पा रहे कोंबड भुजे और
विपक्ष टीम उनकी रहेगी बल्लेबाजी करने के। वोडाफोन वहाल के बीच का है मुकाबला, पहली गेंद थी शायद इस मुकाबले की, थोड़ा सा लेट पहुंचा इस टूर्नामेंट में, तीसरी गेंद थी, विकेट यहां पर जरूर चटकाई और अच्छी शुरुआत मैं कहूंगा गेंदबाजी के रूप में। गेंदबाज की अगर बात विनोद की तो चिंसपाड़े का ये बहुत ही बेहतरीन मैदान सुनील स्पोर्ट्स क्लब चिंसपाड़ा जिनके द्वारा स्पॉन्सर ये टूर्नामेंट हर साल रहती है, बिल्कुल उसी प्रकार का क्रम इस टूर्नामेंट में स्वर्गीय चंद्रकांत केणी जिनके स्मृति को यादगार बनाने के लिए हर साल ये टूर्नामेंट इस मैदान के ऊपर खिलाई जाते हैं। 6 साल हो गए छठवीं मरतबा ये टूर्नामेंट यहाँ पर खिलाया जा रहा है। मेरा सौभाग्य इन 6 सालों में मैं इस प्रतियोगिता का एक हिस्सा रह चुका हूँ, लेकिन कुछ समय की व्यस्तता के कारण आज 4वां दिन है इस टूर्नामेंट का, लेकिन आज एक मौका मिला इस टूर्नामेंट को इस टूर्नामेंट के माध्यम से आपसे रूबरू होने का। लेकिन चलते मैदान के ऊपर एक कड़ा मुकाबला जरूर हम कहेंगे। 2 विकेटों का पतन, 1 विकेट का पतन यहां पर हो चुका है स्कोर कार्ड के ऊपर। रन अगर देखेंगे तो मात्र 2 इस समय, बिल्कुल पहला इनिंग का ये मुकाबला। इस साल देखा जाए तो इंटरनेशनल एयरपोर्ट का काम यहाँ पर काफी जोरों शोरों पर, नया मैदान काल भैरव प्रतिष्ठान मैदान के रूप से इस मैदान को जाना जाता है और बिल्कुल इसी प्रकार से एक अच्छा मैदान यहाँ पर। ओवर द विकेट ये देखिए ऑन साइड में एग्जीक्यूट किया है, क्षेत्ररक्षक घात लगाकर बैठे थे और 1 विकेट का पतन यहाँ पर डीजे। तो निश्चित रूप से डीजे मास्टर भी जलपान के लिए प्रस्थान कर चुके। आउट होने वाले बल्लेबाज थे बिपिन पावसे, बल्लेबाजी कर रहे यहाँ पर वोडाफोन वहाल, यहाँ पर बल्लेबाजी कर रहे बिपिन पावसे, एक बेहतरीन बल्लेबाज माने जाते हैं वोडाफोन वहाल की ओर से। कई यादगार पारिया जिनके नाम है, लेकिन आज शायद उनका दिन नहीं था। जो रनवेट थोड़ा धीमी गति से संदेश, उस रनवेट को थोड़ा सा उठाना चाहते थे, करंट रनवेट में बढ़ोत लाने के कारण मिड विकेट के ऊपर से गेंद को एग्जीक्यूट करना चाहते थे, लेकिन वो टाइमिंग नहीं कर पाए। क्षेत्ररक्षक के हाथों अपनी क्षेत्ररक्षक को कैच थमाकर आखिरकार वापिस लौटना पड़ा। तो दूसरी विकेट का पतन, स्कोर कार्ड अभी भी रुका हुआ है मात्र 2 रनों के ऊपर और पहली ओवर यहां पर गेंदबाजी कर रहे गेंदबाज विनोद शानदार गेंदबाजी कर रहे, 2 विकेटें चटका चुके, 4 गेंदें रिलीज कर चुके, 2 रन उन्होंने खर्च किए हैं कोम्बड़ भुजे के। विनोद भगत मुझे लगता है काफी बेहतरीन खिलाड़ी है जिनका क्रिकेट करियर काफी अच्छा रहा है, वही विनोद भगत यहाँ पर गेंदबाजी करते ऑन हैट्रिक ये गेंद रहेगी। पावर प्ले का यहाँ पर जरूर उपयोग किया गया है, सिर्फ 2 क्षेत्ररक्षक हम एक लॉन्ग ऑफ के ऊपर और एक मिड विकेट वाइड थोड़ा सा रखा हुआ है ओवर द विकेट। ये देखिए ऑन साइड में इंप्रोवाइज किया है, गेंद नहीं रुकेगी, गोली के रफ्तार से सीमा रेखा को चीरती हुई 4 रनों के लिए। बंदर डीजे मास्टर समीर नाइक और एक बड़ा नाम वोडाफोन वहाल का, कई यादगार पारिया इस खिलाड़ी के नाम है और किस प्रकार का वो संदेश कर्तव्य दिखा सकते। पहली गेंद को फाइन लेग सीमा स्क्वेयर लेग सीमा रेखा के बाहर चौवा दागते हुए क्षेत्ररक्षक को थोड़ा सा तितराया, जो क्षेत्ररक्षक लॉन्ग ऑफ के विजन में दिखाया था वो लॉन्ग ऑन पर चला आया और जो क्षेत्ररक्षक मिड विकेट पर था उसको स्क्वेयर लेग के ऊपर हटाया गया। तो ये रहती है कप्तान की रणनीति, जो स्ट्रॉन्ग जोन है बल्लेबाज का। ये देखिए उल्टे हाथ आड़े हाथ से लेना चाहते थे, जो शॉर्ट कवर का क्षेत्ररक्षक है उसके ऊपर से गेंद को ट्रैवल कराना चाहते थे, लेकिन गेंदबाज काफी चौकन्ने थे, उन्होंने गेंद की लाइन को जो कि ऑफ स्टंप के नजदीक रखा और एक डॉट गेंद की समाप्ति। कुल मिलाकर देखा जाए तो पहली ओवर का खेल कुछ इस प्रकार था, 2 विकेट खोकर मात्र 6 रन। डीजे मैडी धन्यवाद।
धन्य डीजे। तो पांच ओवर का मुकाबला, पहले ओवर में छह रन आए, पांचवी गेंद के ऊपर चौवा जरूर दागा था। ये एक यूटर्न दे सकता है ये चौवा, जो हौसले बल्लेबाजों के उन हौसलों को अफजाई किया जा सकता है, हौसला बढ़ाया जा सकता है। अक्सर कहा जाता है कि मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके आंखों में सपने होते, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान भरी जाती है। अगर यहां पर हौसला मजबूत रखते, बुलंद रख सकते, तो ये वोडाफोन वाहल क्रिकेट टीम की ताकत है, जो कभी भी पलटवार करने में सक्षम मानी जाती है। और जिस प्रकार का फॉर्म समीर नाइक ने यहां पर दिखाया, उसी फॉर्म को पांच ओवर तक बरकरार रखते हैं, तो निश्चित रूप से पांच ओवर में 50-55 के आंकड़े को छू सकती है, जो कि यहां पर एक फाइटिंग टोटल बन सकती है। तो दूर वाले छोर से गेंदबाजी में परिवर्तन, दिनेश शुलवेकर, ये देखिए ऑन साइड में सफल, ऑफ साइड में सफल हो रहे हैं। निश्चित रूप से जो शॉट फाइन लेग का क्षेत्ररक्षक और जो शॉट स्क्वेयर लेग का क्षेत्ररक्षक, जो कि घेरे के अंदर है, उनके बीच में से गैप निकालना चाहते हैं, लेकिन बल्लेबाज गेंदबाज की मैं तारीफ करूंगा इसलिए क्योंकि कंधे का ज्यादा उपयोग कर रहे, गेंद को टेक ऑफ करे गुडलैंड के ऊपर से, जिस कारण बल्लेबाज की मंशा यहां पर पूरी नहीं हो पाई। गेंदबाज